ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी विजन प्लस न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा देशी दारूचे दुकान फोडून पावणे चार लाख रुपये किमतीची दारू चोरी केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवरातील पुलतांबा चौफोली येथे घडली आहे नागपूर मुंबई महामार्गालगत असलेल्या देशी दारूच्या दुकानाचे शटर तोडून देशी दारूचे, दारूचे प्रत्येकी दोन रुपये किमतीचे एकशे त्र्याहत्तर बॉक्स तीन लाख पंच्याहत्तर हजार चारशे दहा रुपये किमतीची दारू चोरून नेली विशेष म्हणजे या परिसरात महामार्गावरून रात्रंदिवस येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असतानाही ही धाडसी चोरी झाली या घटनेची माहिती कोपरगाव शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनेस्थळी पाहणी केली तसेच दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करून पंचनामा करण्यात आला या प्रकरणी दुकान मालक सौ दमयंती विजय शिखरे राहणार सातरा तालुका राहुरी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाती चोरांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली नागरे हे करीत आहे विजन प्लस न्यूजसाठी मधुकर वक्ते कोपरगाव